नमस्कार, सोनेरी क्षण या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आषाढ महिना सुरू झाला की आपल्याला आठवण येते ती मेघदूताची, कालिदासाची। आषाढाच्या त्या सरींना चातक चोचीने टिपत असताना आपण केवळ पावसाचे थेंब नाही तर आठवणीही मनात साठवतो आणि आपोआपच आपलं मन धाव घेतं ते पंढरीच्या वाटेने विठुरायाच्या दर्शनाला। वारीची ही आपल्याकडे असलेली अव्याहत परंपरा। खरंच कसला ध्यास असतो वारकऱ्यांना, त्यांचं ध्येय काय असतं, आपल्या संस्कृतीचं ब्रीदच आहे ना। असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय। कल्याणं आरोग्यं धनसंपदः शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योते नमोस्तु ते। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदः शत्रुबुद्धि आपल्याकडे देव्यातून कीर्तनकार आख्यानांमधून कथांमधून किती काय काय माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतात, काय रंगून जाऊन कथा सांगतात ते, आणि किती विविध प्रकारच्या कथा, देवासूर संग्रामाच्या कथा, भगवंताच्या अवताराच्या कथा। म्हणजे पहा ना, आता तर मत्स्यावतार, कुर्मावतार, वराहावतार या दशावतारांकडे वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा पाहिलं जातंय। मानवाच्या उत्क्रांतीच्याकडे या कथा निर्देश करतायत की काय असं अभ्यासकांना वाटते। या कथा आहेतच अशा, आपल्याला समृद्ध करणाऱ्या, खूप काही सांगणाऱ्या। म्हणून तर रामायण महाभारताच्या कथा तर आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन गेल्यात। केवळ कथाकारांनाच या कथा मोह घालतात असं नाही बरं का,
कलाकारांना सुद्धा त्या प्रभावित करतात. आता मीही तुम्हाला एक कथा सांगणार आहे. ही मी कथा कीर्तनातच ऐकली आहे बरं का. कथा आहे भगवंतांची आणि नारद मुनींची. झालं असं की काही कारणाने भगवंताच्या शरीराचा प्रचंड दाह सुरू झाला. नुसती आग आग जाणवत होती त्यानं. सगळं करून झालं, चंदन उगाळून झालं, चंद्राला पाचारण करून झालं, पण कशानेही दाह शांत होईना. शेवटी त्यांनी नारद मुनींना बोलावून घेतलं. त्यांना सांगितलं, अशी समस्या उद्भवली आहे आणि त्याचा उपायही मला माहिती आहे. यावर उपाय एवढाच की माझ्या एखाद्या श्रेष्ठ भक्ताकडे जायचं आणि त्याची चरण धूळ घेऊन तुम्ही यायचं. हां, पण अट ही आहे की मला मदत करणाऱ्या या माझ्या भक्ताला नरकात जावं लागेल, दुसरा काही पर्याय नाही. नारद मुनी म्हणाले, अहो तुमचे एवढे भक्त आहेत, नक्कीच असा भक्त सापडेल, मी शोधून घेऊन येतो चरण धूळ. असं म्हणून नारद मुनींचा शोध सुरू झाला. त्यांना असा भक्त कुठे सापडला मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छानशा गाण्यानंतर. मला गिरीदा
चंदन गंधित धूप तुला दाविला स्वीकारा पूजाता उठी उठी गोपाल दिशेला गुलाल उधरुन ज्ञान दीप साविला गोरख आर्पुन अवगे गोधन गेले यमुनेला धूप दीप नहीं गेत आसा सदुपचार नारद मुनी सगळ्या भक्तांना भेटले त्यांनी देवाचं दुःख सांगितलं भक्त कळवळे सुद्धा आणि चरण धूळ द्यायला तयार सुद्धा व्हायचे पण नरकात जाण्याची अट ऐकली की मात्र मागे फिरायचे नारद मुनींना कळेना आता करावं काय देवांचं दुःख दूर कसं करावं आणि मग त्यांना एकदम गोपींची आठवण झाली आणि त्यांनी गोकुळात धाव घ्यायचं ठरवलं पण आता यमुना काठी तुम्हाला माहिती आहे नेहमीच रासलीला रंगात आलेली असते चला तर मग पुढची कथा ऐकण्यापूर्वी आपणही थोडा नृत्याचा आस्वाद घेऊया तर नारद मुनी गोकुळात येऊन पोहोचले गोपींना भेटले गोपीच त्या एका पायावर राजी झाल्या त्या म्हणाल्या देवासाठी नरकात जायला लागेल तरी सुद्धा चालेल अहो तो तर आमचा प्राण सखा आहे आमचा सवंगडी आहे आमचा खेळगडी आहे आमच्यासाठी सर्व काही आहे नारद मुनींनी त्यांची ती चरण धूळ त्यांच्या पायाखालची माती घेतली आणि थेट देवाकडे धाव घेतली मग काय देवाचा दाह अगदी शांत झाला आणि काय आश्चर्य
नारद मुनी ढसा ढसा रडायला लागले. भगवंतालाही कळेना की झालं काय. त्यांनी कारण विचारलं तेव्हा नारद मुनी म्हणाले, अहो काय हे, म्हणजे मला हे आधी कसं सुचलं नाही. मीही तुमचा भक्त इतका वणवण फिरलो, त्याऐवजी मी माझी चरण धूळ तुम्हाला का दिली नाही. खरंच या गोपीं इतकी श्रेष्ठ भक्ती दुनियेमध्ये कुणाचीही नाही. आणि म्हणूनच पश्चातापदग्ध नारद मुनींनी भक्तीसूत्र लिहिली आणि त्यातलं पहिलंच सूत्र होतं, भक्त कसा असावा तर व्रज गोपींसारखा असावा. खरंच गोपींचा हा भक्तिभाव अलौकिक असाच आणि म्हणूनच मुकुंदाचा शोध लागतो तो त्यांनाच. असंच मुकुंदाचा शोध घेणारं हे गीत तुम्हाला नक्की आवडेल, ऐकूया. सांगा मुकुंद कुणीला पाहिला, 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 सांगा मुकुंद, सांगा मुकुंद कुणीला पाहिला, सांगा ईश्वराचं अस्तित्व आपण सारेच शोधत असतो. खरं तर तो चराचरात सामावलेला आहे, पण तरीसुद्धा त्याला शोधण्याचा प्रयत्न चालूच असतो. मग प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, प्रत्येकाला जाणवलेलं ईश्वराचं रूप वेगळं असतं, नाव वेगळं असतं. पण अनेकदा ह्या प्रयत्नात आपल्याला ईश्वर गवसतो का, की आपण धर्मसंकटात किंवा धर्मयुद्धातच उडी घेतो. कुसुमाग्रजांनी फार सुंदर म्हटलंय, जालान नाव काही देऊन नाव त्याला, ते नाव राखण्याला घनघोर ही लढाई. अखंड ज्योत देवते तुझ्या निरांजनातली, अपार भाव भक्तीने तुझी समूर्त पूजिली, त्रिशूल खड्ग घेऊन विनाशण्या असुर ये बनून रौद्र कामिनी प्रकाशण्याती मिरये, प्रतीक नारी शक्तीचे वैष्णवी महेश्वरी, तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी. Come on.